हाय फ्रेंड्स, मी सविता. सविता किचन डिलाइटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचं पर्व म्हणजे ही उपवासाची रेलचेल आलीच. याकरता हेल्दी असा आणि झटपट होणारा स्नॅक्स आयटम म्हणजे उपवासाचे आप्पे. चला तर मग बनवूया हेल्दी असे आप्पे. मग आप्यांसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. मी मध्यम आकाराचे 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून. वजनी 250 ग्रॅम आहेत. त्यासाठी 1 बाऊल आपल्याला साबुदाणा लागणार आहे पावडर. तो भाजून थंड करून मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे बारीक. आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची भरट करून घ्यायची आहे. 2 टेबलस्पून आपल्याला जाडसर मिरचीचा ठेचा लागणार आहे. चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून जिरे पावडर घ्यायचं आहे. चला तर मग आप्यासाठी लागणारे बटाटे आपण त्याचं पीठ तयार करून घेऊया. बॉईल बटाटे असे मी किसणीवर किसून घेतलेले आहे. किसण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये गाठ राहता नको आणि असं एकजीव असा गोळा तयार होईल आपल्या बटाट्यांचा. बघू शकता सगळे बटाटे याप्रमाणे मी किसून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. याला भाजून मंद आचेवर 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचं आणि गार झालं की मिक्सरमधून पावडर करून घ्यायची अशी बारीक. आणि लागता लागता आपल्याला या सारणामध्ये मिक्स करत त्याचा असा अलगदसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते साबुदाण्याचं पावडर शोषून घेतं आणि आप्यांना कोटिंग यायला छान असं क्रिस्पी असा आपला आप्पा तयार होतो. त्यासाठी हे पावडर घालणं गरजेचं आहे. या साबुदाण्याऐवजी तुम्ही वरळीचं किंवा काही भागामध्ये आपण भगर पण म्हणतो त्याचं पण भाजून पीठ घालू शकता. छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण पीठ मळतो त्यानुसार. परत मी थोडं लागतं आहे म्हणून त्यात ॲड करते आहे. या पीठ घातल्यामुळे छान असे क्रिस्पी आपले आप्पे तयार होतात. आणि छान असं मळून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनटं. याला थोडं मध्ये मध्ये लागलं तर पाण्याचा हात पण घ्यायचा आपण. आणि याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये भरण्याची स्टफिंग तयार करून घेऊया. जे आपण शेंगदाणे घेतलेत भाजून त्याची अशी भरड, ते घ्यायची 1/2 वाटी. आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण जाड मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला आहे हिरव्या मिरचींचा ठेचा तो घालायचा आहे. आणि 1 टेबलस्पून जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि याला असं छान एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच आपण. आणि हे आप्याच्या मध्ये आपल्याला भरायसाठी करतो आहे आपण. आणि छान अशी टेस्ट लागते आप्यांना. स्टफिंग तयार झालेलं आहे आणि त्याचे आता झटपट व्हावे म्हणून आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आणि जर तुमचे बटाटे बॉईल असले तर आयत्यावेळी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. फार काही वेळ लागत नाही या रेसिपीला. आणि नेहमी नाश्त्यात तेच ते खिचडी आणि वडेपेक्षा हा काहीतरी वेगळा आयटम वाटतो आहे. म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. आता आपण 15 मिनटं झालेले आहेत. पीठ परत 2 ते 3 मिनटं असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन. छान असं एकजीव झालेलं आहे पीठ बघू शकता तुम्ही. आपण पोळीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच हा तयार होतो बटाट्याचा लगदा. आणि छान त्याला आता असं हातावर मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाण्याच्या साह्याने त्याची छोटी खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यामध्ये ते स्टफिंगचं सारण तयार केलेलं आहे ते भरून घेऊ आपण. थोडं
थोडा पाण्याचा हात घेऊन त्याला पॅक करायचे आपल्याला हलक्या हाताने आणि राऊंड करून गोल असा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तो फुटायला नको। हे तुम्हाला आवडत असल्यास डीप फ्राय पण तुम्ही करू शकता। जास्त ऑइलीपेक्षा हे आपका प्रकार एकदम उत्तम आहे। दुसरा पण मी करून दाखवते आहे। तुम्ही जास्त तिखट खात असल्यास तुम्ही ठेच्याची क्वांटिटी वाढवू शकता। छान असं पॅक करून राऊंड करून घ्यायचं आहे। छोटे छोटे बॉल्स असे तयार करून घ्यायचे आपल्याला। या प्रकारे मी सर्व बॉल तयार करून घेतले आणि आता आपल्याला आपे पात्रामध्ये याला स्टीम करायला ठेवायचं आहे। आपे पात्र गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता एक एक आपे त्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। 3 ते 4 मिनटं लागतात एक साईड व्हायला। गॅस मध्यमच ठेवायची आहे आपल्याला। त्यावर परत थोडं थोडं तेल घालून द्यायचं आहे एक एक थेंबसं आणि झाकून आपल्याला 4 ते 5 मिनटं वाफवून घ्यायची आहे गॅस मध्यमच ठेवून। 4 मिनटं झालेली आहेत। आता टर्न करून घेऊया एक साईड। बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। गोल्डन कलरचे तयार झालेले आहेत आपले आपले। परत दुसरी साईड होऊ द्यायची आपल्याला 2 ते 3 मिनटं। अशी छान होऊ द्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडनी छान असे ब्राऊन कलरचे तयार होतील। परत झाकून ठेवायचे आपल्याला। बघू शकता 3 मिनटं झालेले आहेत। वाव, बघू शकता किती सुंदर दोन्ही साईडने असे गोल्डन कलरचे तयार झालेले आहेत। चवीला तर एकदम भन्नाट लागते। नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी। आणि उपवासामध्ये वेगळं काहीतरी म्हणून खायला विशेष असं वाटतं। आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा। माझी म्हणजे नवीन रेसिपी आहे ती तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल त्याचं। 2 मिनटं असेच परत उघड्यावर शिजवून घेतलेत आपण त्याला। आणि आता आपली सर्व आपे एकसारखी अशी तयार झालेली आहेत। बघू शकता तुम्ही गोल्डन कलरचे। आणि त्याला एक एक करत काढून घेऊया। कुरकुरीत असे आपले आपे तयार झालेले आहेत। एक बॅच तयार झालेली आहे। याप्रमाणे आपण सर्व असे आपे तयार करून घ्यायचे आहे। कुरकुरीत तर असे जबरदस्त होतात। आवाज बघू शकता तुम्ही त्याचा। 2 ते 3 तास असेच राहतात हे क्रिस्पी असे बॉल्स। मी शेंगदाणा आणि दह्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे। तुम्ही हिरव्या चटणीसोबत पण सर्व करू शकता। नक्की ट्राय करा तुम्ही अशी ही टेस्टी रेसिपी। आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची रेसिपी कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत। सर्वात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।